नमस्कार मित्रांनो, मी अमित सुर्वे, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे प्रश्न तुमच्यासाठी फील द नॉलेज या यूट्यूब चॅनलमध्ये। चला मिळूया ज्ञान नवा दिवस नवा प्रश्न। मित्रांनो, आज भाग क्रमांक 308 विषय आहे इतिहास। मित्रांनो, आज पुण्यश्लोक वीरांगना राजमाता महाराणी अहिल्या माता होळकर यांची जयंती। अहिल्या मातांचा इतिहास बऱ्याच जणांना माहीत आहे। मल्हारराव होळकर, सुभेदार मल्हारराव होळकर यांच्या त्या सूनबाई। मल्हारराव होळकर यांच्या निधनानंतर त्या संस्थानच्या राणी या अहिल्यामाता होळकर बनल्या। अतिशय पराक्रमी वीरांगना, पेशव्यांना चोख प्रत्युत्तर देणाऱ्या, त्याचबरोबर समाजभिमुख कामे करणाऱ्या, समाजाविषयी आस्था असणाऱ्या ह्या राजमाता अहिल्यामाता होळकर या इतिहासामध्ये प्रसिद्ध झाल्या। फक्त धर्माच्या बाबतीत ते गुंतून राहिल्या नाहीत, धर्मपरायण त्या व्यक्ती होत्या, त्याचबरोबर कर्तव्यदक्ष होत्या आणि कार्यक्षम अशा राज्यकर्त्या देखील त्या होत्या। तर आजचा प्रश्न हा राजमाता अहिल्यामाता होळकर यांच्याविषयी आहे। प्रश्नांनी माझा नीट ऐका मित्रांनो। प्रश्न असा आहे की या अहिल्यामाता होळकर यांचे पूर्ण नाव काय आणि त्या कोणत्या संस्थांच्या महाराणी होत्या। या प्रश्नाचं उत्तर लगेच मला तुम्ही व्हॉट्सअपला द्या। अशा प्रकारे प्रश्नांसाठी त्याच्या उत्तरासाठी फील द नॉलेज यूट्यूब चॅनल जरूर सबस्क्राईब करा। यानंतर पाहूया अगोदरच्या भागाच्या प्रश्नाचं उत्तर। शनिवारच्या भागामध्ये प्रश्न हा तुम्हाला भूगोल या विषयाच्या संदर्भाने विचारलेला होता। पिरॅमिडच्या अनुषंगाने प्रश्न असा होता की जगप्रसिद्ध पिरॅमिड्स मध्ये सर्वात मोठे पिरॅमिड्स कोणते मध्ये कोणत्या ठिकाणी आहे, त्याचं नाव सुद्धा सांगायला मी सांगितलं होतं। या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो, कुफू पिरॅमिड्स, द ग्रेट पिरॅमिड्स ऑफ गिझा। इजिप्त कैरो या ठिकाणी राजधानीच्या बाहेर, इजिप्तची राजधानी कैरो आणि त्याच्या राजधानीच्या बाहेर असणारा हे गिझा पिरॅमिड्स जगातील सर्वात मोठे पिरॅमिड्स आहेत। इजिप्तमध्ये एकूण 118 पिरॅमिड्स होते, पण कालांतराने त्यात 18 पिरॅमिड्स नाहीसे झालेत आणि सध्या एकूण 100 पिरॅमिड्स ज्या इजिप्तमध्ये आहेत। खुफू राजा म्हणजे त्या काळामध्ये जवळपास 2500 या काळामध्ये त्या काळाचे तत्कालीन राजे हे त्यांच्या समाधीसाठी असे पिरॅमिड्स बांधत असत। तर खुफू राजा जो होता त्याने त्याच्या समाधीसाठी हे इतकं मोठं पिरॅमिड बांधलेलं होतं। हे होतं उत्तर अगोदरच्या भागाचा। अशा प्रकारे प्रश्नांसाठी त्याच्या उत्तरासाठी फील द नॉलेज यूट्यूब चॅनल जरूर सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओ शेअर करा, काही सूचना असेल तर जरूर सांगा। भेटूया उद्याच्या भागात। धन्यवाद।